नमस्कार, कोकणच्या ताई रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेज कटलेट दाखवणार आहे। त्यासाठी साहित्य घेतलेलं बघा, इथे बीट घेतलंय दोन वाटी, गाजर घेतलंय, इथे आलं लसूण जाडसर पेस्ट आहे, 5 बटाटे आहे, तेल आहे, बारीक रवा आहे आणि बारीक पोहे करून घेतले। आता आपण मिक्स करून घेऊया सगळं। हे बटाटे बारीक किसून घेतले, सगळं एकजीव करून घ्यायचंय। आलं लसूण आणि हे पोहे बारीक केलेले टाकायचे, त्याला घट्ट बनायचे। तवी पुरतं मीठ, आपलं कटलेटचं सारण तयार झालंय। हे बघा, घट्ट असं मळून घ्यायचंय। सोपी साधी रेसिपी आहे। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला असे बॉल करून तयार करून घ्यायचे। आपले बॉल तयार झालेत। इथे मी रवा घेतलाय, त्या रव्यामध्ये आपण गोळून असं डीप फ्राय करायचे। इथे मी कढई तापाशी ठेवले, त्या कढईमध्ये थोडंसं तेल ठेवले, त्याच्यामध्ये असं सोडायचे। आपण झाकून काढून बघूया। आता थोडे पैसे काढून घेऊया। किती छान झाले। चला, आपले कटलेट तयार झालेले आहेत।